दरम्यान मान्सून लवकर बरसण्याचा अंदाज जरी असला तरी राज्याच्या अनेक भागामध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. राज्यातल्या कुठल्या धरणात किती पाणी साठा शिल्लक आहे, कुठे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे बघूया आपण. अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात 10 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. अकोले तालुक्यात 2 टँकर, पारनेर तालुक्यातही टँकरची मागणी वाढतीय कारण तिकडेही पाणी टंचाई आहे. तिकडे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत आहे. सोलापूर शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. सोलापूर शहरात 5 ते 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. तर सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पात 34% पाणीसाठा आहे. जत तालुक्यातील 4 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. ही पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती आपण बघितली. आता कोकणामध्ये जाऊया. रत्नागिरी जिल्ह्यात 26 गावातील 34 वाड्यांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. खेड तालुक्यातल्या 9 गावांमधील 12 वाड्यात हा पाणी पुरवठा पाहायला मिळतोय. तर चिपळूण तालुक्यातील 14 गावांमधील 16 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होतोय. तर संगमेश्वर तालुक्यातल्या 2 गावांमधील 4 वाड्यात देखील. इकडे सगळीकडे पाणी टंचाई आहे आणि त्याच्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात यावीत अशी मागणी करण्यात येते. आणि आता कुठल्या धरणात किती पाणी साठा आहे. मराठवाडा जायकवाडीमध्ये 49.10%, निम्न दुधना 68.97%, येलदरी 56.51%, सिद्धेश्वर 61.92%, माजलगाव 45.06%, मांजरा 57.56%, पैनगंगा 58.39% पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न तेरणा 65.18%, विष्णुपुरी 65.86% इतका पाणीसाठा आहे. सीना कुळेगाव 47.56%. ही होती मराठवाड्यामधली स्थिती. तिकडे विदर्भात कुठे कुठे पाणी टंचाई आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 43% पाणीसाठा शिल्लक आहे. 103 गावात पाणी टंचाई आहे. टँकरने पाणी पुरवठा केला जातोय तेथली गावं आहेत 17. ही बुलढाणा जिल्ह्यामधली परिस्थिती आपण बघतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणीसाठा शिल्लक अवघा 27%. 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. 22 गावं पाणी टंचाईग्रस्त आहेत. उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे. 24 धरणात 38% पाणीसाठा पाहायला मिळतोय. 99 गावांमध्ये 49 टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येतोय. ही आहे नाशिकमधली स्थिती. येवला तालुक्यात 16 टँकरने 44 गावांना पाणी पुरवठा केला जातोय. तर जळगाव जिल्ह्यात 46% पाणीसाठा आहे. आजपर्यंत 16 विहिरी अधिग्रहित आहेत. 40 गाव आणि भुसावळ तालुक्यातल्या 3 गावात अधिग्रहित विहिरींद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. धुळे जिल्ह्यामध्ये 31.63% पाणीसाठा आहे. 11 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित केल्या. त्यापैकी स्थिती जी आहे ती समोर आलेली आहे. 38% पाणीसाठा शिल्लक ही आहे स्थिती नंदुरबार जिल्ह्यातली. धडगाव तालुक्यातल्या 2 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे त्यावर आपण नजर टाकू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.